आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आमदार महंतेश कवटगी मठानी केलं सहकुटुंब मतदान, भाजपचा विजय निश्चित असल्याचं व्यक्त केलं मत. चिकोडी सदलगा विधानसभा मतदारसंघातील विधान परिषद आमदार महंतेश कवटगीमठ यांनी चिकोडी शहरातील मतदान केंद्रावर सहकुटुंब जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी महानकारी न्यूजची प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी महानकारी न्यूजची प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार महंतेश कवटगीमठ म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या सुनामीत काँग्रेसचा वेगाने धावणारा वारू रोखला जाऊन भाजपचा विजय निश्चित आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या व चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत चिकोडी सदलगा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार कमीत कमी 10,000 मताने विजय होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गेल्या 25 वर्षाच्या अन्यायी राजकारणाच्या विरोधात सरसावत जनता पेटून उठल्याने भाजपला पाठिंबा मिळत असून मतदारांचा उत्साह पाहता भाजपचा विजय हा निश्चित आहे असे मत आमदार कवटगीमठ यांनी व्यक्त केले. महानकारी न्यूज साठी चिकोडीहून जुकोडी. विधानसभा चुनावणे चिकोडी विधानसभा क्षेत्रदल्ली ನಾನು ಮತದಾನವನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಸರ್ಕಾರ ಬದಲಿಸಿ ಬಿಜೆಪಿ ಗೆಲ್ಲಿಸಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದ ದೇಶದ ನೇತೃತ್ವವನ್ನು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರ ಒಂದು ಅಪೇಕ್ಷೆ ಮೇರೆಗೆ ಇಡೀ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಜನತೆ ಬದಲಾವಣೆಯನ್ನು ಬಯಸಿದೆ. ದೇಶದಲ್ಲಿ ಭಾರತವು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮುಕ್ತ ಭಾರತ ಆಗಲಿದೆ, ಅದರಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕವು ಸಹಿತ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮುಕ್ತ ಆಗಲಿದ್ದು, ಇದು ಬಿಜೆಪಿಯ 22ನೇ ರಾಜ್ಯ ಆಗಲಿದೆ 15ನೇ ತಾರೀಕು. ಅದರ ಜೊತೆಗೆ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಸದರ್ಗವು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮುಕ್ತ ಆಗಲಿದೆ. ವಿಶೇಷವಾಗಿ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ಜನತೆ ಬದಲಾವಣೆಯನ್ನು ಬಯಸಿದ್ದಾರೆ, ಚಿಕ್ಕೋಡಿ ಸದರ್ಗದಲ್ಲಿ ಸಹಿತ ಜನತೆ ಬದಲಾವಣೆಯನ್ನು ಬಯಸಿದ್ದಾರೆ. ನಾನು ಸುಮಾರು